अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री तहत उप मुख्यमंत्री तहत दोघेही आहेत। अध्यक्ष महोदय राष्ट्रपती उपराष्ट्रपती आपली चर्चा अशी झाली होती कामकाज सल्लागार समितीमध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाचा अभिनंदनाचा प्रस्ताव ज्यावेळेस येईल मोठ्या व्यक्तींचा प्रस्ताव आल्यानंतर सगळ्या गटनेते किंवा इतर पण काही सन्माननीय सहकाऱ्यांना बोलायचं असतं। माझी विनंती आहे की आपण ती परवानगी द्यावी अध्यक्ष महोदय कारण इथं अध्यक्ष महोदय इथं बाळासाहेबांना पण बोलायचं इतर पण मान्यवरांना बोलायचं तिकडच्याही लोकांना बोलायचं आहे। आपण आता पुढे गेलो आहोत मान्य ना त्यामुळे मला वाटतं नाही ते पुढच्या वेळेला प्रस्ताव जो येऊर राहू शकता घेऊ मला वाटतं आता आपण पुढे गेलो आहोत त्यामुळे दादा माझी विनंती आहे की आपण अध्यक्ष पुढे जाऊया पुढचं कामकाज घेऊया। मी आपल्या खाली भागवतांना विचारलेलं होतं की माझ्या नंतर भुजबळ साहेबांना बाळासाहेबांना बोलायचंय मी विचार नाही असं नका मुनगंटीवार साहेब देशाचे राष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपती आहेत काय नवी पद्धत पाडू नका एक हे बरोबर नाही एकमताने संमत केलेला प्रस्ताव आहे त्यामुळे विचार केला पाहिजे आपण। आता मी आता माननीय विरोधी पक्ष नेत्यांना विनंती करेन बहुतेक आपलं कन्फ्युजन झालं कारण त्या दिवशी आपलं असं ठरलं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि विरोधी पक्ष नेत्यांनी बोलायचं पण हे आपण म्हणतात तेही खरं आहे की ती पण चर्चा झाली होती की इतरांना बोलू द्यायचं की नाही पण तो निर्णय त्या दिवशी झाला नव्हता पण आता मला असं वाटतं थोडं औचित्याला धरून होणार नाही सगळे बोलले तरी अडचण नव्हतीच कारण शेवटी आपला अभिनंदनाचाच ठराव आहे पण आता माननीय अध्यक्ष पुढे गेले असल्यामुळे औचित्याला धरून होणार नाही म्हणून माझी भुजबळ साहेबांना विनंती आहे की आता आपण पुढचं कामकाज करूया। छत्रपतींचा विचार म्हणजे